नमस्कार, मी आरती बोराडे हिंदुस्तान टाइम्स मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. गेल्या काही दिवसापासून वाळवी या चित्रपटाची चर्चा रंगली. वाळवी म्हणजे नक्की चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना आहेच. त्यातच या चित्रपटाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलंय. चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे ही इतकी तगडी मोठी स्टारकास्ट दिसते आणि त्याच निमित्तानं आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हा तिघांचंही हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे परेश सर, की आम्ही चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तर ट्रेलर प्रचंड चर्चेत आहे, तर ट्रेलर वरून एकंदरीत चित्रपटाची कथा कळतच नाहीये, तर तुमच्याकडून आम्हाला चित्रपटाविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्की, खूप काय काय गोष्टी आज आम्ही फोडायचं ठरवलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज पहिली आम्ही अशी फोडणार आहोत जिचा फायदा, ज्या सूचनेचा फायदा तुम्हालाही होईल आणि चित्रपटाविषयी सुद्धा अनेक गोष्टी कळतील. आता उदाहरणार्थ तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता त्या ऑफिसला पुढचं आणि मागचं अशी दोन्ही दारं आहेत की नाही, आहेत का? आहेत का? असतील तर चांगलं, नसतील तर अत्यंत वाईट. लगेच बनवून घ्या, तर मागचे दार तयार करून घ्या. बघा केवढ्या गोष्टी मी फोडल्या त्याच्यामध्ये, तुम्हाला कल्पना आहे? एकंदरीत अजूनच प्रेक्षकांचा सस्पेन्स वाढत चाललाय. आम्हाला आणखी थोडक्यात चित्रपटाबद्दल ऐकायला आवडेल, आणखी थोडं सविस्तर. थोडक्यात आता असं सांगतो की वाळवी हा एक थ्रिलकॉम आहे आणि वाळवी जेव्हा लिहून पूर्ण झालं तेव्हा आम्हाला कळलं नाही की आता ह्या प्रकाराचं वर्णन काय करायचं, कारण जरा दुर्मिळ प्रकार आहे. फार ह्या प्रकारातले चित्रपट आपल्याकडे होत नाही ज्याच्यामध्ये थ्रिलर घटक पण आहे आणि कॉमेडी हा घटक पण आहे, त्यामुळे थ्रिलकॉम असा एक शब्द आम्ही शोधून काढला. आणि त्याचबरोबर मराठीत त्याचं भाषांतर करायचं झालं तर रहस्यपट. रहस्यपट आपल्याला माहितीच असतात, पण त्याच्यामध्ये हास्यरस सामील झाला तर रहस्य रस तयार होतो. तर असं आम्ही आमच्या चित्रपटाचं वर्णन करू शकतो. नक्कीच, म्हणजे एकंदरीत वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे जो आजपर्यंत पाहायला नव्हता मिळाला. आणि या चित्रपटाचं नाव वाळवी असं का, म्हणजे हे नाव कुठून सुचलंय नेमकं, काय म्हणजे कनेक्शन आहे सगळ्या गोष्टीचं? आता हे बघा, चार प्रमुख कलाकारांची ओळख तर तुम्हाला झालेलीच आहे आमच्या प्रमोशनच्या गोष्टींमधून, त्याचबरोबर पाचवी प्रमुख कलाकार आमची वाळवी आहे. प्रत्यक्ष वाळवी हा कीटक आणि आमची वाळवी ही इको फ्रेंडली आहे, ही अजून त्याची चांगली गोष्ट आहे. वाळवी आणि इको फ्रेंडली ते नक्कीच अजूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार हे सगळं ऐकल्यानंतर. जेव्हा चित्रपटाचं रायटिंग कम्प्लीट झाल्यानंतर ठरलं की हा चित्रपट करायचा, तर ह्या सगळ्यांचं कास्टिंग कसं झालं, म्हणजे सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की यांनाच सगळे हेच सगळे चार कलाकार घेऊन करायचं, की नंतर मग जसं लिहत गेलं तसं सुचत गेलं? तुम्ही आता योग्य म्हणालात की चित्रपट लिहून पूर्ण झाल्यानंतरच आम्ही पात्र योजना करायला लागलो आणि कुठल्या भूमिकेसाठी कोण योग्य ठरेल अशी आमच्या चर्चा झाली. जी पहिली चार नावं आमच्या डोळ्यासमोर आली तीच तुम्हाला सुदैवानी चित्रपटात दिसत आहेत. या सगळ्यांसमोर एक व्यवस्थित वाचन झालं, सुदैवानी त्यांना चित्रपट आवडला, त्यांच्या भूमिका आवडल्या आणि म्हणूनच पुढचा प्रकार लगेच आम्ही सुरू केला. माझा पुढचा प्रश्न स्वप्नील दादा तुला आहे, की जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली, आता सरांनी फोन केला असणार वाळवी वाळवी चित्रपट आहे, आणि जेव्हा तुझ्या डोक्यात काय सुरू होतं चित्रपटाचं नाव ऐकून या चित्रपटाची ऑफर एक्सेप्ट करायची नाही करायची? मला असं वाटतं की मधुगंधा आणि परेश यांनी पिक्चर लिहिलाय आणि परेश याचं डिरेक्शन करणार होते, त्यांनी केलंच आहे, पण ऑफर आली हा प्रश्न म्हणून मी करणार होतं असं म्हणतोय. तर ही दोन इतकी ताकदीची नावं आहेत, इतकी मोठी नावं आहेत की हे तुम्हाला काहीतरी ऑफर करतायत म्हटलं नाही म्हणत प्रश्न देत. त्यामुळे स्क्रिप्ट वाचायच्या आधीच मला माहिती होतं की मला चित्रपट करायचा, कारण परेश माझ्या अत्यंत लाडक्या दिग्दर्शकांनी आहे, कारण मला त्याच्याबरोबर काम करत होतं आणि तो समोरनं फोन करून एक फिल्म ऑफर करतोय ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मधुगंधा अत्यंत मोठी आणि लाडकी लेखिका, दोघांनी मिळून लिहिलाय, परेश डिरेक्ट करणार आहे आणि वाळवी टायटल आहे, त्यामुळे मुळात उत्सुकता होती. त्याला पिक्चर ऍक्सेप्ट करायचा की नाही हा मुद्दाच नव्हता, फार आनंद झाला की आपल्याला पिक्चरसाठी विचारणा झाली आणि त्याच्यानंतर क्युरिओसिटी मात्र होती, कुतूहल मात्र होतं की आईला वाळवी असं नाव आहे म्हणजे काय असेल बुवा, किंवा परेश तर त्यामुळे वेगळं असणार, कारण तुम्ही त्याच्या आधीच्या पिक्चरची नावं जर पाहिलीत तर हरिश्चंद्रची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची वची सौका, असे इंटरेस्टिंग नावं असतात, म्हणजे नावापासून त्याचं वेगळेपण सुरू होतं. तर त्याच्या पिक्चरचं नाव काहीतरी वेगळं असणार हे माहिती होतं, पण वाळवी तर मी परेशला म्हटलं की मस्त नाव आहे, काय ह्याच्या मागे, तुम्हाला आपण वाचन करू.
आणि वाचन झाल्यानंतर जे मला वाटलं तेच मी तुम्हाला सांगतो की पिक्चर बघितल्यानंतर ज्या क्षणी चित्रपट संपेल म्हणजे सुभ्या खूप छान म्हणतो की जिथे चित्रपट संपेल तिथे तुमच्यासाठी युरेगा मोमेंट असते की आईला वाळवी ह्याचं नाव दुसरं तिसरं काही असूच शकत नाही. सुभ्या खूप छान सांगतो इंटरव्ह्यू मध्ये. सो त्यामुळे चित्रपट जो माणूस चित्रपट बघेल त्याला आमचं म्हणणं पडेल की या चित्रपटला दुसरं नाव असूच शकत नाही वाळवी व्यतिरिक्त, कारण ती मेन रोल मध्ये पण आहे, प्रमुख व्यतिरिक्त तिच्यावरच चित्रपट आहे, त्यामुळे तिचा टायटल रोल तिचा असणं किंवा त्या नावाचं असणं हे स्वाभाविक सगळीकडे घेऊन हिंडू शकत नाही गडबड. माझा पुढचा प्रश्न सुबोध दादा तुला आहे. आता आम्ही टीजर मध्ये पाहिलं एक वेगळा, या चित्रपटाचा टीजर पण फार हटके होता. तुम्ही सगळ्यांना फोन करताय चित्रपटाच्या ऑफर, म्हणजे तू तर डिरेक्ट असा फोन आला आणि फोनच कट केला, वाळवी ऐकायला येत नाहीये मला, तुझ्या चित्रपटाची ऑफर आली ना, खरी रिएक्शन तुझी अशीच होती की नंतर? म्हणजे मला असं वाटलं की परेश मुखर्जी सारखा माणूस मला वाळवी सारखा चित्रपट का ऑफर करतोय, म्हणजे माझी गंमत करतोय का मला वाळवीचा बायोपिक करायला सांगतोय. तर म्हणून मी त्याला म्हटलं की मी कुठली भूमिका करायची, चित्रपट जर वाळवीवरती आहे तर आधी मला असं वाटलं की नॅशनल जिओग्राफीवरती काहीतरी डॉक्युमेंटरी त्याच्या डोक्यात करायची वाळवीवरती. म्हणून मी त्याला विचारलं की मी काय करायचंय, म्हणजे त्या पोखरलेल्या लाकडाची भूमिका करायची का मी, की काय करायचंय. मग त्यांनी घरी बोलवलं, मग त्यांनी वाचन केलं. तोपर्यंत उत्सुकता होतीच परेश बरोबर काम करायची, पण वाळवीमध्ये नेमकं आतमध्ये काय दडलंय हे माहिती नव्हतं कोणालाच. आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून त्यांनी आम्हाला सगळ्यांना गोष्ट ऐकवली, स्क्रिप्ट ऐकवली, आणि तिथेच कळलं की हे प्रकरण काहीतरी फार इंटरेस्टिंग आहे आणि ते घडणारी फार मजेशीर आहे आणि अपरंपार लोकांना एक चांगला चित्रपट पाहिल्याचा आनंद देणारं प्रकरण घडणार आहे. ट्रेलर मध्ये आम्ही पाहिलं की तू अगदी शेवटी दार लावताना दिसतोय, तुझ्या भूमिकेबद्दल काहीच अंदाज नाही लावू शकत, तर तुझ्या भूमिकेबद्दल नाही तरी पण आम्हाला तुझ्याकडे ऐकायला आवडेल. काही अंदाज नाही, याचं कारण असं आहे की अजूनही त्याचं डीसीपीचं काम संपलेलं नाही, अजूनही तो रोज प्रमोशन करून रात्री जाऊन डीसीपी वरती बसतोय. त्यामुळे भीती आमच्या सगळ्यांच्या मनात अशी आहे सिरियसली की आम्ही आता चित्रपटामध्ये तरी दिसणार आहोत का नाही दिसणार आहोत का, एवढं प्रमोशन करून चित्रपटात फायनली मी नाहीच आहोत का, जेवढं दिसतोय तेवढंच दिसणार आहोत, आणि मी जर तेवढाच दिसणार असेल चित्रपटात तर मग मला कळत नाही की काय बोलू मी आता व्यक्तिरेखेबद्दल. बर ठीक आहे, तू तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील, तुझा आम्ही एकंदरीत बघितलं. अनिकेत नावाची व्यक्तिरेखा आणि तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिले तो आणि त्याची बायको स्वतःच्या डोक्याला बंदुका लावून म्हणतात की माझ्या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरू नका. हे पहिलं दृश्य आपण बघतो की ते मरायला तयार आहे दोघे, आणि पुढचं दृश्य आपण असं बघतो की तो त्याच्या प्रेयसी बरोबर त्याच्या बायकोला मारण्याचं प्लॅनिंग करतो. हे इजा खाता खाता ट्रेलरचं पुढचं दृश्य आहे. आणि या दोन दृश्यांच्या मध्ये जे घडतो तो प्रवास वाळवी असं मला वाटतं. आणि हे सगळं घडतं 31 डिसेंबरला, ज्याचा एक महत्वाचा भाग तुला सांगायचा. मला असं वाटतं परेश, मला काही सांगायचं नाही, मला असं वाटतं की 31 डिसेंबरला जे लोक पार्ट्या करतात, घराबाहेर पडतात, 31 डिसेंबर जे साजरे करतात हे बंद व्हायला पाहिजे. माझा ह्याला ठाम विरोध आहे या पिक्चर नंतर. 31 डिसेंबरला सगळ्यांनी घरात बसलं पाहिजे, स्वतःला घरात कोंडून घेतलं पाहिजे आणि काही साजरं काही नको करायला 31 डिसेंबर, असं मला मनापासून वाटतं. खूपच अत्यंत वाईट सवय आहे, अत्यंत चुकीची प्रथा आहे. एकंदरीत तुम्ही चित्रपटाच्या रिलेटेड काहीतरी बोलले याचा अंदाज तर सगळ्यांना येतोच आहे, पण हे इतकं सस्पेन्स वाढवणार आहे की आता 3 दिवस जरी थांबायचं म्हटलं तरी विचार करणार की नक्की 31 पण काय रिलेशन आहे. त्या अनुषंगाने सुभ्यालाही काहीतरी सांगायचं. सुभकडे ते अफलातून उदाहरण आहे सगळ्या समाजाचं कल्याण करणं. माझ्याकडे उदाहरण काही नाही, मला असं वाटतं की कुदळीचा वापर करायचा का फावड्याचा वापर करायचा याचा निर्णय जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत तुम्ही 31 डिसेंबरला बाहेर न पडणं कधी चांगलं. बरोबर, नाहीतर तुम्ही जाल ड्रिल घेऊन तिकडे आणि काहीतरी भलतच भलतच व्हायचं. त्यामुळे आधी ठरवा की कुदळ वापरायचे का फावळ वापरायचंय, हे तुमचं ठरलं मग तुम्ही 31 ला थोडस बाहेर पडलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही पडूच नका 31 ला बाहेर. आणि जर बाहेर पडलं हो आणि बाहेर पडलात आणि अनोळखी एखादा माणूस आला, भले त्याचं नाव तुम्हाला माहिती नसेल, भले त्याच्याविषयी तुम्हाला फार काही माहिती नसेल, पण त्याचा चेहरा विसरू नका, चेहरा लक्षात ठेवा. तुम्ही तिघाचा प्रकार एक एक गोष्टी सांगता, आता मला प्रश्न पडला की मी पुढे काय विचारायचं. गोष्ट सांगितली तुम्हाला,
बरं ठीक आहे, मी एक पूर्ण मी वेगळा प्रश्न विचारते. या चित्रपटाचं लेखन मधुगंधा कुलकर्णी यांनी केलंय, तर पुढे कंटिन्यू करते. मग त्यांनी त्यांचं असं काही होतं का या चित्रपटाच्या डिरेक्शन बाबत त्यांचं काही असं ओपिनियन होतं का थोडं, किंवा त्यांनी इंटरफेअर केला का या सगळ्या गोष्टींमध्ये? तुम्ही काय हे प्रश्न विचारताय? तुम्हाला कुणी हे प्रश्न विचारायला सांगितले सांगा बरं? का नवरा बायकोंमध्ये असे अवघड प्रश्न तुम्ही आणताय? काय उद्देश तुमचा? असं काही नाही, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही दोघांनी मिळून ह्या चित्रपटाचं लेखन केलं आणि मग मी त्याचं दिग्दर्शन केलं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकही भांडण, एकही तंटा, एकही मतभेद न होता, आणि हे दोघे जण साक्षीदार आहेत त्या घटनांचे. एकंदरीत दिसतंय मला की किती खेळी बायकोंमध्ये कधी भांडण होतात का तुम्ही मला सांगा? आयुष्यात कधी झाली आहेत? एखादा असा सेटवरचा खेळीमेळीतला किस्सा आठवतो का तुम्हाला? खेळीमेळी मात्र ह्या दोघांनी जास्त केलेली आहे, त्याच्यामध्ये मी मग्न, त्याच्यामध्ये मी नव्हतो, माझ्या चित्रीकरणाच्या व्यापामध्ये मग्न असल्यामुळे बाकी जी काही धमाल चाललेली होती या चौघांमध्ये चालली. मला एखादा किस्सा तुमच्याकडून ऐकायला नक्की आठ. मला ऍक्च्युअली माझ्याकडे चार किस्से आहेत, अत्यंत कमालीचे चार किस्से आहेत शूटिंगच्या दरम्यानचे, पण त्या चारपैकी कुठलाही किस्सा सांगायला मला गोष्ट सांगावी लागेल आणि ते परेश मला अलाव करणार नाही, त्यामुळे मी खर तर माझ्याकडे चार, एक नाही चार कमालीचे किस्से शूटिंग दरम्यान. सीनच्या वेळेचे? त्या सीनच्या वेळेचे? एक त्या सीनच्या वेळेचा आणि करेक्ट करेक्ट तो, पण परेश म्हणतो की तो सांगू शकत नाही, त्यामुळे मग तो सांगू. रात्रीचा? हा रात्री. नको हा शब्द तरी का काढला असतो, रात्रीचा हा शब्द किती रिव्हिलिंग आहे. मग अरे तो हिलेरियस आहे, गाडीवाला सांगू. नको. मग चौथा मी नाही सांगा. कुठला पिझ्झा आहे ते मात्र गुडू नका. व्हेज, नॉन व्हेज, चीज बर्स्ट वगैरे जे काही प्रकार आहेत त्यापैकी कुठला पिझ्झा आहे हे ओळखून दाखवतो. तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडे चार गमतीशीर किस्से आहेत सांगायला सेटवरची धमाल, पण परेश आणि सुबोध मला सांगू देत नाहीत, त्यामुळे सांगू शकणार नाही. आय एम व्हेरी सॉरी. बरं ठीक आहे, आता फुगे नंतर तुम्ही दोघं एकत्र काम करताय, इतक्या दिवसानंतर पुन्हा एकत्र आहेत, तर मग हे शूट करताना तुम्ही तुमचे असे काही मजेशीर किस्से केले का चित्रपटाच्या बाबतीत? नका सांगू, जे फुगेच्या सेटवरती जी मजा मस्ती गेलेली तीच आता या सेटवरती. आता प्रॉब्लेम असा आहे की दोन्ही चित्रपटांच्या बाबतीत एक गोष्ट सामायिक आहे, दोन गोष्टी, मी आणि स्वप्नील, आणि दुसरी गोष्ट त्याची गोष्ट. ही पण गोष्ट अशीच आहे की दिसत असं नसतं, आणि तीही गोष्ट तशीच होती, दिसत असं नसतं. म्हणजे आमच्या दोघांच्या मैत्रीविषयी लोकांमध्ये गैरसमज असतात की आम्ही गे आहोत किंवा अशा रिलेशनशिप मध्ये आहोत, पण जे दिसते तसं नाही. आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो आणि याही फुगेमध्ये आणि याही चित्रपटात तसंच आहे. जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलंय, जे अडाखे तुम्ही बांधलेले, तसं काहीच नाही. जे दिसत तसं नसतं. एकंदरीत शूट करताना तुम्ही काय मजा मस्ती केली? खूप केली. आणि मजा आणि मस्ती हे शब्द तर मला माहितीच नाही, जे काय काय असतं ते मला असं झालं. मी काय विचारू, म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्या प्रकारे उत्तर देताय माझ्याकडे पुढे काय उरत असतो. चार किस्से सांगू दे आणि किती भरभरून बोलतोय आम्ही प्रश्नांची. 14 किंवा 15 तारखेला तू त्याचे सगळे किस्से तुला सांगू शकतो. बरं ठीक आहे. गेला काय एक, आता मी पूर्ण बाहेरच पडते चित्रपटातून. बाहेर एक वेगळा प्रश्न विचारते. गेल्या काही दिवसापासून आहे ना मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही हा मुद्दा सुरू होता. त्याच्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेळ आला आणि मराठी चित्रपट वेळ हा प्रचंड गाजतोय, सध्या चांगला कमावतोय, प्रेक्षक येत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्ही याच्यावरती काय तुमची प्रतिक्रिया असेल किंवा तुम्ही याच्यावरती काय मत मांडाल की कुठेतरी चित्रपट कमी पडतायत की प्रेक्षक? मला असं वाटतं की वाळवीच्या टीमकडनं, आमच्या सगळ्यांकडनं, रितेश भाऊ, जिनिलिया वहिनी, मुंबई फिल्म कंपनी आणि वेळच्या संपूर्ण टीमचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो की 2023 अत्यंत सुंदर सुरुवात मराठी चित्रपटांसाठी वेळनी करून दिली. रसिक प्रेक्षकांना पुन्हा प्रेक्षागृहात ते घेऊन येण्यात यशस्वी झाले आणि मला असं वाटतं की एका वेगळ्या अर्थाने चित्रपटगृहांना जी प्रेक्षक न येण्याची वाळवी लागली होती ती वेडनी दूर केली आणि मला खात्री आहे की हा ट्रेंड वाळवी कंटिन्यू करणार आहे.
आणि हे वेड वाढत जाणार आहे वाळवीच्या माध्यमातून. आणि फक्त रितेश भाऊंचा चित्रपट किंवा आमचा चित्रपट नाही तर येणारा प्रत्येक मराठी चित्रपट भरघोस कमाई करू, तो बंपर चालू आणि तो लोकांचं पुरेपूर मनोरंजन करून व्यावसायिक यशाची शिखर गाठत राहू अशी आम्ही सगळे म्हणून प्रार्थना करतो. नक्कीच. ठीक आहे, आता जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा चित्रपटाविषयी? चित्रपट आता 13 जानेवारीला लागतोय, संक्रांतीचा मुहूर्त आहे आणि त्या संदर्भात आम्ही एक आमचं घोषवाक्य तयार केलेलं आहे की तिळगुळ घ्या आणि वाळवी पहा. नक्कीच. तुम्ही दोघं काही सांगणार आणखी? ठीक आहे, तुम्ही वेळात वेळ काढून इथे हिंदुस्थान टाइम्स मराठी मराठीच्या ऑफिसमध्ये आलात, वेळ दिनात, गप्पा मारणार, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि संपूर्ण आमच्या टीमकडून तुम्हाला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आपल्याला. धन्यवाद.